नमस्कार मित्रांनो, तर सर्व शेतकरी बांधवांसाठी आता आनंदाची बातमी आहे। तर आता 1 रुपयात मिळेल पीक विम्याचा जो काही योजनेचा लाभ आहे, तर ते अगदी 1 रुपयामध्ये मिळणार आहे। तर त्याचा जो काही GR आहे, तर आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती पाहणार आहे। तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा। तर सर्वप्रथम इथं कशाप्रकारे जे आहे ते तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे, तर त्याबद्दलसुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे। तर सर्वप्रथम तुम्हाला जी काही योजना आहे, तर ही योजना लवकरच राबवण्यात येईल। म्हणजे आता जे आहे, तर हे योजना ज्या राबवण्यात आलेली आहे, तर लवकरच ऑनलाईन फॉर्मसुद्धा याचे सुरू होतील। तर ऑनलाईन फॉर्म कशाप्रकारे भरायचा आहे यावरतीसुद्धा व्हिडिओ येणारच आहे। तर आपल्या OMT इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। त्यानंतर इथं जे काही राज्याच्या कृषी विभागाने जे काही शेतकऱ्यांना 1 रुपयामध्ये पीक विम्याचा जे काही आदेश जे इथं जाहीर केलेला आहे, त्यानंतर हे पीक विमा कशा शेतकऱ्यांना मिळणार आहे, तर या योजनेचा लाभ, तर इथं जे काही नैसर्गिक आपत्तीमुळे जे काही शेतामध्ये नुकसान झालेलं आहे, चक्रीवादळ, त्यानंतर इथं तुम्हाला टोटल माहिती जी आहे ती तुम्हाला इथून मिळून जाईल। किंवा तुम्ही याचा जसं स्क्रीनशॉटसुद्धा काढून घेऊ शकता। तर याचा जो काही GR आहे, GRसुद्धा आपण पाहणार आहे। तर हा जो GR आहे तो लेटेस्ट GR इथं आलेला आहे। तर इथं पीक विम्याबद्दल 1 रुपयामध्ये अगदी 1 रुपयामध्ये शेतकऱ्यांना याचा जो काही लाभ आहे ती इथं मिळणार आहे। तर याचं लेटेस्ट GR तुम्ही आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती बघू शकता। तर तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। तर अगदी 1 रुपयामध्ये तुम्हाला या योजनेचा जो काही लाभ आहे तिथं मिळणार आहे। तर लवकरच याचे जे काही ऑनलाईन फॉर्म आहे ते सुरू होतील। तर सर्वप्रथम आपल्या OMT इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला अपडेट मिळेल, तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर या GRमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती जी आहे देण्यात आलेली आहे। तर कोणते नुकसान झाल्याच्या नंतर तुम्हाला याचा लाभ मिळणार आहे, चक्रीवादळ असो, त्यानंतर पूर आलेला असो, दुष्काळ पडलेला असो, त्यानंतर जे काही नैसर्गिक आपत्ती आहे, तर याचे टोटल जे काही माहिती आहे ते तुम्हाला या GRमध्ये मिळून जाईल। तरीसुद्धा तुम्हाला काही अडचण जात असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, त्यावरती लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका। तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर अशाच प्रकारचे नवीन अपडेट्स आणि नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील। थँक्यू।